अहमदनगर शहरातील गामा भागानगरे खून प्रकरणातील संतोष सरोदे याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना मोक्का लावावा अशी मागणी आशा सरोदे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे. तसेच ओंकार घोलप आणि त्याच्या साथीदारांना कोतवाली पोलीस स्टेशन तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील आशा सरोदे यांनी केलाय. अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड जाधव मळा येथील आशा सरोदे यांनी 2 वेळा निवेदन देत मागणी केली की कुख्यात गुंड ओंकार घोलप हा 3 महिन्यांपासून कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील जिवे मारून टाकण्याच्या गुन्ह्यातून फरार आहे. ओंकार घोलप, शिवम घोलप, सागर आहेर, केशव मोकाटे, धीरज परदेशी यांचा जामीन 16 सप्टेंबर 2023 रोजी फेटाळण्यात आला. तरी देखील हे सर्व आरोपी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतच राहतात आणि ते तिथे वावरत असून वेगवेगळ्या भागात फिरतात. त्यांना पोलिसांनी अद्याप अटक केली नाहीये. 2 डिसेंबर रोजी माझा मुलगा संतोष सरोदे याला बालिकाश्रम रोडवरून उचलून घेऊन जाऊन बेदम मारहाण करत माळीवाडा येथील अप्सरा चौकात टाकून दिला. हा जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यातही माझा मुलगा ससून हॉस्पिटल पुणे येथे औषध उपचारासाठी दाखल आहे. या गुन्ह्यात ओंकार घोलप आणि त्याचा साथीदार कृष्णा भागानगरे, ओंकार भैया बिडकर आणि फैजान यांच्यावर गुन्हे दाखल केले. या घटनेला 15 दिवस उलटून गेले मात्र ओंकार घोलप आणि त्याच्या साथीदारांना अद्याप अटक करण्यात कोतवाली आणि तोफखाना पोलिसांना यश आलं नाहीये. कोतवाली पोलीस तसेच तोफखाना पोलीस यांच्या नाकर्त्या कामगिरीमुळे नगर शहराच्या आणि राज्याच्या गृह विभागाची अब्रू ते चव्हाट्यावर येते. ओंकार घोलप याच्यावर तब्बल 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तर विशेष म्हणजे यातील एकही गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं नाहीये. एवढे गुन्हे दाखल असतानाही कोतवाली पोलीस स्टेशनचे PI यांनी ओंकार घोलपवर कुठलीच कठोर कारवाई केली नाहीये. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यात फिरादीवर दबाव आणून त्यांच्याकडून अफिडेविट घेण्याचं कोतवालीचे PI यांचा प्रयत्न चालू आहे. कारण त्यांना ओंकार घोलप याला मदत करायची असल्याचं निदर्शनास येत असून ओंकार घोलपला वेगळा न्याय आणि बाकी सर्वांना वेगळा न्याय असं का? त्यामुळे या आरोपींना तात्काळ अटक करा आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा. या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आशा सरोदे यांनी निवेदन दिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.